नमस्कार सचिन वाजे सध्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय सचिन वाजे महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी पण आज सचिन वाजेची चर्चा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपेक्षा अधिक होते आहे काय आहे सचिन वाजे प्रकरण आणि ते कोणकोणत्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत खर तर घरासमोर स्फोटकांच्या प्रकरणामध्ये गाडी प्लांट करण्यात मी होतो मी एका हिमनगाचं टोक आहे अशी कबुली सचिन वाजेंनी दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून येत आहेत या बातम्यांविषयी खात्री देता येणार नाही कारण हे असं झालंय का असं खरंच घडलं असेल का कबुली दिली असेल का याविषयी अजूनही तपास यंत्रणांच्या कडून स्पष्टता आलेली नाहीये त्यामुळे ते वृत्त खोटं आहे असं ग्रहित धरूनच आपण पुढे जाऊया खरं असेल तरीही भविष्यात ते स्पष्ट होईल सचिन वाजेंना अंबानीच्या घरासमोरच्या स्फोटकाच्या प्रकरणामध्ये एन आय एन ताब्यात घेतलेलं आहे यासोबतच या जोडून असलेली केस आहे ती म्हणजे मनसुख हिरेन यांच्या हत्येची म्हणजे मनसुख हिरेनचा मृतदेह आढळून आला आणि ती हत्या आणि ती हत्या सचिन वाझेनीच केली आहे असा आरोप हिरेंच्या कुटुंबियांनी केलेला आहे आता हा सचिन वाझेवरचा पहिला आरोप आहे का तर नाही याआधी देखील असा आरोप सचिन वाझेंवरती झालेला आहे काय ते प्रकरण आणि दोन्ही प्रकरणामध्ये काही साम्य आहे का हे जरा तपशीलवार आपण बघूया दोन हजार दोन साली मुंबईतल्या घाटकोपरमध्ये बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटामध्ये दोन व्यक्ती ठार झाले तर जवळपास तीस पस्तीस लोक जखमी झाले आता मुंबईतला बॉम्बस्फोट असल्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली या चौकशीमध्ये काही आरोपी निष्पन्न झाले त्याच्यामध्ये ख्वाजा युनुस नावाच्या एका तरुणाला देखील सत्तावीस वर्षीय तरुणाला पकडलं जो पेशानं अभियंता होता अनेक वर्ष दुबईत काम करून तो भारतात परतलेला होता या ख्वाजा युनुसचा सहभाग असावा असं पोलीस जराला वाटत होतं हा मूळचा ख्वाजा युनुस मुंबईतल्या अंडरवर्ल्डपैकीचा नाही तो परभणीमधला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ख्वाजा युनुसला दोन हजार दोनच्या स्फोटाकरता दोन हजार तीन साली अटक करण्यात आली आणि या अटकेनंतर ख्वाजा युनुसच्या म्हणजे ही अटक पोटा कायद्याअंतर्गत होती म्हणजे त्यावेळेला पोटा हा कायदा होता त्या पोटा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली पोटाचा पुढे टाळा झाला आणि मग पुढे पुढे कायदे बदलत गेले या पोटा कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती आता या त्याची चौकशी सगळीकडे चालू होती वेगवेगळ्या ठिकाणी तशी ती औरंगाबादला देखील चालू होती औरंगाबादच्या तपासणीसाठी मुंबईवरून औरंगाबादला येताना पुणे ते नगर याच्यामध्ये पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अपघात झाला आणि त्या अपघातात म्हणजे ज्या गाडीने येत आणत होते त्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातात ख्वाजा फरार झाला अशी पोलीस दप्तरी नोंद आहे म्हणजे आजही पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तशा आशयाची नोंद तुम्हाला दिसेल आता या सगळ्यामध्ये हा गायब झाला पळून गेला की गायब केला असे अनेक प्रश्न होते त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सहकार्याने याला प्रचंड मारहाण करण्यात आली होती नग्न करून मारण्यात आलं होतं तो रक्तबंबाळ झाला होता असा जवाब पोलिसांच्याकडे तपासणीत दिलेला आहे या प्रकरणाची तपासणी पुढे महाराष्ट्र सरकारनं सी आय डीकडं दिली आणि सी आय डीकडं दिल्यानंतर त्याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्याचा अहवाल सी आय डीनं महाराष्ट्र सरकारला दिला आता याच अहवालावरून पोलिसच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले होते था की पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला ते चार पोलीस कर्मचारी म्हणजे सचिन वाझे राजेंद्र तिवारी सुनील देसाई राजाराम निकम अशी त्या चार पोलीस अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची नावं आहेत आता या चौघांना निलंबित केल्यानंतर याची कारवाई पुढे चालू झाली कोर्टामध्ये केस गेली ती तपासणी चालू असतानाच्या काळामध्ये मधल्या काळात दोन हजार सात साली सचिन वाझेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पण मुंबई पोलिस दलांनी हा राजीनामा स्वीकृत केला नाही पुढे दोन हजार नऊ साली सचिन वाजेंना प्रमोशन मिळालं ते पी एस आयचे ए पी आय झाले आता या राजीनामा ते अस्वीकृत करून प्रमोशन या कालावधी म्हणजे निलंबन कालावधी चालू आहे निलंबन कालावधी कमी झालेला ना नाही आहे तो बंद झालेला ना नाही आहे या दोन हजार आठच्या कालावधीमध्ये जेव्हा राजीनामा दिला गेला तेव्हा सचिन वाझेंनी अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्यात प्रवेश केला राजीनामा स्वीकृत झाला पुढे प्रमोशन मिळालं त्यामुळे त्यांचे शिवसेनेशी थेट असलेले राजकीय संबंध तुटले आणि दोन हजार आठ ते दोन हजार वीसपर्यंत सचिन वाझे निलंबित स्थितीमध्ये राहिले पुढे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं सचिन वाझेंना आ, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पद देण्यात नियुक्ती देण्यात आली आणि बाकीचे जे, -जे कर्मचारी आहेत राजेंद्र तिवारी सुनील देसाई यांना देखील स्थानिक प्रशासनामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनामध्ये जागा मिळाली तर मुंबईच्या वाहतूक विभागात म्हणजे पोलीस वाहतूक विभाग वाहन विभागामध्ये राजाराम निकम यांना परत पोस्टिंग देण्यात आली यावर ख्वाजा युनुसच्या आईनं जी कोर्टात केस केली आहे ती चालूच आहे त्याच्या त्याच्यासंबंधीची अजून कारवाई होत आहेच आहे आता या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्यांचं निलंबन रद्द झालं आणि परत घेतलं यात आरोपीला सोबत घेणे मारहाण करणे त्या तो अपघात झाल्याचं दाखवणे आणि मृत्युमुखी होणे इथपर्यंतचा हा घटनाक्रम बघितला की सचिन वाजे या घटनाक्रमामध्ये सहभागी आहेत याची जाणीव होऊ लागते बर आता हे एक प्रकरण आपण बघितलंय आता दुसरं प्रकरण आपण बघणार आहोत एक व्यक्ती आहे जो राजस्थानामध्ये राहतो राजस्थानात त्याचं मूळ गाव अमेथ हे आहे आणि राजस्थानातल्या अमेथवरून पोटा पाण्यासाठी तो मुंबईकडे येतो मुंबईतल्या ठाण्यामध्ये तो स्थिरावतो आणि ठाण्यामध्ये आपला कार डेकोरचा व्यवसाय सुरू करतो सुरुवातीला तीन पेट्रोल पंप परिसरामध्ये त्याचा व्यवसाय चालतो या पेट्रोल पंपाच्या सुरू केलेल्या दुकानाच्या माळ्यावरच तो घर करून राहतो भविष्यात त्याचं लग्न होतं त्याला तीन मुलं होतात आणि तो नुकतीच ठाण्यामधल्याच आंबेडकर रोडवरील एका याच्यामध्ये आपला सदनिका चौदाव्या मजल्यावर एक सदनिका विकत घेतो आता ही सदनिका घेऊन तो राहू लागतो एक कुटुंबवत्सल माणूस ज्याचा जगातल्या बाकीच्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही अशा माणसाची कार अचानक चोरीला जाते ही चोरीला गेलेली कार अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोटकं ठेवून उभा केलेली असते हीच कार सापडते प्रकरण राष्ट्रीय स्तरावर जातं ज्याची कार चोरीला गेलेली असते त्या व्यक्तीची तपासणी सुरू होते तो यत्किंचितही ढळत नाही तो व्यक्ती म्हणतो की माझा दोष काहीच नाही माझी गाडी आहे माझी गाडी होती ती चोरीला गेली आहे आणि ती चोरीला गेल्याची फिर्याद मी दिली आहे मला यात काहीही त्रास होणार नाही त्याचा पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे पण त्याच्या बायकोच्या मते मुंबई पोलिस दलातले अधिकारी त्याच्यावरती प्रेशर करतायत की तू अटक हो म्हणून आता तो पोलिसांना भेटायला म्हणून एका रात्री घरातून निघतो आणि तो पुन्हा कधीच परतत नाही सोबतचे कॅश सोनं पुष्करा जिरा मोबाईल हे सगळं गायब होतं ह्या गायब होण्याचं कारण काय तर जे काही घडलं ते चोरीसाठी वाटावं वा असा तो प्रकार एका ठिकाणाहून त्याला घेतलं जातं आणि एकाच खाडीमध्ये त्याचा मृतदेह सापडतो ही घटना म्हणजे मुळात जर खरंच विधानसभेत ज्याप्रमाणे विरोधी पक्षांनी आरोप केलाय की जर तिथे त्यावेळी भरती असती तर भरतीच्या वेळी खाडीत टाकलेला मृतदेह पुन्हा सापडला नसता टाकणाऱ्यांच्या दुर्दैवाने त्या दिवशी ओहोटी होती म्हणून त्यावेळी टाकलेला मृतदेह खाडीमध्ये सापडून आला आता ही आत्महत्या की हत्या याबाबत या प्रश्नचिन्ह असतानाच त्या माणसाच्या मे तो व्यक्ती म्हणजे मनसुख हिरेन आहे त्याच्या बायकोनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त करून हत्याराचं देखील घेतलं आणि ते नाव पुन्हा तेच होतं सचिन वाजे तपासाच्या निमित्ताने आरोपीला घेऊन येणे तो पळून गेल्याचा बनाव रचणे आणि सी आय डी तपासामध्ये त्याची हत्या झाल्याचं निष्पन्न होणे असंच आहे रात्रीच्या वेळेला चौकशीसाठी म्हणून बोलवून घेणे आणि अचानक तो गायब होणे जर भरती असती तर त्याचंही ख्वाजा युनूसच झाला असता पण ओहोटी असल्यामुळं युनुस प्रकरणासारखी पुनरावृत्ती होणं टळलं आणि तो त्याचा मृतदेह लोकांना सापडला आता या दोन्ही प्रकरणातल्या सारख्या घटना बघितल्यावर या सचिन वाझे यांच्यावरती होत असलेला आरोप हा कुठेतरी खरा वाटण्यासारखा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अंबानीच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्यासाठी ज्याची गाडी वापरली जाते तो माणूस मृत्युमुखी पडतो म्हणजे जर मनसुख हिरेन हे आरोपी असते अपराधी असते तर एखाद्या अधिकाऱ्याच्या डॅशिंग प्रवृत्तीत गुन्हेगारांना संपवण्याची वृत्ती फिनस्टाईल असू शकते असं ग्रहीत धरून जस्टिफाय करता येऊ शकलं असतं पण या सगळ्या प्रकरणाला एक गोष्ट जोडलेली आहे ती म्हणजे अँटिलियाच्या बाहेर स्फोटकं ठेवण्याची मुंबईतल्या पोलीस दलामध्ये गुन्हेगारांच्याकडून सुपारी घेऊन जुनेगाराच्या दुसऱ्या टोळीला संपवण्याचे प्रकार नवीन नाही आहेत ते चित्रपटातून आपण बघितलं आहे प्रत्यक्षात देखील तसं स्पष्टपणे दिसलेलं आहे अनेक लोकांवरती तसे आरोप झालेले आहेत सगळ्याच इन्काउंटर स्पेशालिस्टवरती तसे आरोप होताना आपण बघितलेले आहेत अशा स्थितीत अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवण्यामागे जर वाझेंचा सहभाग असेल तर तो, तो कसा आहे की कोणी फक्त वाझेंना आहे जे कालच्या विषयात आपण जे म्हणालो होतो ते फक्त वाझेना वापरलंय का असा प्रश्न पडतो वाझेंनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुंबई पोलिस दलातले माझे अधिकारी मला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत तर जेव्हा कंगना राणावत मुंबईच्या पोलीस दलाना नावं ठेवली होती तेव्हा कंगना राणावतला महाराष्ट्रद्रोही म्हटलं गेलं होतं मुंबई पोलिसांचं तोंड काळं केलं असं फडणवीसांनी विधानसभेत म्हटल्याचं ऐकून त्यांच्या विरोधामध्ये वातावरण पेटवलं जातं आहे पण याच वाजेंनी जे स्वत पोलीस अधिकारी आहेत त्यांनीच माझेच सहकारी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केल्यानं मुंबई पोलिस दलासाठी ही मोठी मानहानीची गोष्ट आहे आता या सगळ्यामध्ये काय निर्णय होतो तपासातून काय स्पष्ट होतं हे लक्षात येईलच पण वाझे प्रकरण मनावं तितकं सोपं नाही आहे हे तेवढंच खरं आहे एका उद्योजकाला धमकवण्यासाठी घाबरविण्यासाठी किंवा अन्य कोणत्या कारणाने यात कोण सहभागी आहे कशामुळं वाझेंनी केलं हे स्वतः केलं का त्यात वाझेंचे काय हात होते की वाझे यात नाही आहेत वाझेंना अडकवलं जात आहे वाझे फक्त प्यादा आहेत का त्याचा मोहरा चालवणारा कोणीतरी हात वेगळाच आहे का या सगळ्या बाबी समोर आल्याशिवाय या प्रकरणातलं गूढ स्पष्ट होणार नाही आहे पण जे समोर येईल ते वास्तव भयंकर असेल लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडवणारा असेल एवढं मात्र नक्की